केला होता बरेच जण झोपलेले दिसताय मला, है ना। सर्वप्रथम आज ज्यांच्या जयंती निमित्त आणि ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत ते म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक। या दोन्ही महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आणि आज आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि जवळपास सर्वच मुलांचे जे भाषण होते आज अतिशय चांगले झालेले आहेत। अजून पुढे काहीतरी आपल्या सुधारणा करत राहिल्या पाहिजे। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री शेलार सर, त्यानंतर परदेशी सर, देसले सर, पाटील मॅडम, नाकाडे सर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र हो। बघा या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 तासापासून भाषण चालू आहे। पिंपळे चालू ना भाषण, पण हे भाषण चालू असताना तुम्ही काय करत होते? आवाज करत होते, लक्ष देत होते का? कोणी कोणी ऐकलं हे सगळं खरं का? व्हिडिओ मध्ये समजतं बरं का आम्हाला? कॅमेरा पण आहेत आपला। बघा मित्रांनो, कधी पण ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं बोलायचं आहे, कोणाला वाटतं खूप चांगलं बोलता आलं पाहिजे असं वाटतं ना आपल्याला, मग त्यासाठी पहिले काय करावं लागतं? पहिले ऐकावं लागतं। काय करावं लागतं? जो चांगला श्रोता बनू शकतो तो चांगला वक्ता बनू शकतो। येत आहे लक्षात? छोटीची गोष्ट सांगू तुम्हाला, शांत बसले तरच, नाहीतर नाही। बघा तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञांचं नाव माहित आहे? शास्त्रज्ञ आहेत ते। बघा त्यांनी खूप काही शोध लावले, खूप शोध लावले आणि त्यानिमित्त त्यांचा इतका गौरव झाला होता की त्यांना अनेक गावांमध्ये व्याख्यान देण्यासाठी बोलवलं जायचं। व्याख्यान म्हणजे काय? माहिती देण्यासाठी बोलवलं जायचं, जागृती करण्यासाठी बोलवलं जायचं। मग असे ते जवळपास 5-6 वर्षापासून असे ते सतत नियमित त्यांचा हा कार्यक्रम चालू असायचा। गावात जायचं, ड्रायव्हर सोबत असायचा, गाडीमध्ये जायचे, त्या ठिकाणी बोलायचे, परत यायचे, असं चालू होत असताना पण एक दिवस काय झालं, ते बोलू बोलून त्यांची तब्येत फार खराब झाली। त्यांना ताप यायला लागला, त्यांना आता बोलण्याची शक्ती राहिली नाही। बघा पुढे ऐका, बोलण्याची शक्ती राहिली नाही। मग त्यांना इतका त्रास होत होता पण त्यांचा जो ड्रायव्हर होता तो काय बोलला की साहेब तुमची जर तब्येत चांगली नसेल तर आपण काय करू, आजचा कार्यक्रम रद्द करू, आपण दवाखान्यात जाऊ आणि आपण काय करू हा कार्यक्रम त्यांना फोन करून सांगू कॅन्सल। पण शास्त्रज्ञाला ते पटत नव्हतं, ते म्हटले नको आपण एकदा शब्द दिलेला आहे, आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल। मग ड्रायव्हर म्हटलं मग आपण असं करायचं का की मी ते भाषण करतो। बघा ड्रायव्हर म्हणतो मी भाषण करतो, अशिक्षित कसल्याही प्रकारचं शिक्षण न झालेला ड्रायव्हर म्हणतो मी भाषण करू का? मग अल्बर्ट आइन्स्टाईन आश्चर्याने व्यक्त केला, तू कसा करशील? तो म्हणे जेवढे जेवढे भाषण तुमचे झाले त्या ठिकाणी मी पाठीमागे खुर्ची मोकळी असायची, रिकामी असायची, त्या ठिकाणी जाऊन मी बसायचो आणि ते ऐकायचो, म्हणून माझं पूर्ण भाषण जसं तसं पाठ झालं तसं तसं। मग त्यांनी काय केलं, ठीक आहे चला मला बरं वाटत नाही तर तू बोल। आणि त्या ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन यांना ओळखणारं पण कोणी नव्हतं। मग त्यांनी काय केलं, एकमेकांचे कपडे बदलले, आइन्स्टाईन यांचे कपडे ड्रायव्हरने घातले, ड्रायव्हरचे कपडे आइन्स्टाईन साहेबांनी घातले। इथपर्यंत लक्षात आलं? मग कार्यक्रम चालू झाला, त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरने बिकटो जसंचा तसं भाषण केलं, जसंचा तसं, काहीच एक शब्द पण न विसरता, खूप टाळ्या खूप टाळ्या, म्हणजे लोकांमध्ये इतक्या टाळ्या वाजल्या की खूप भारी। पण ड्रायव्हरच्या एक गोष्ट माहीत नव्हती की नंतर प्रश्नोत्तराचा तास होता। नंतर काय होता? प्रश्नोत्तर, म्हणजे लोक काय करायचे, प्रश्न विचारायचे आणि शास्त्रज्ञ त्या ठिकाणी उत्तर द्यायचे। मग ड्रायव्हरची वेळ आली, प्रश्न विचारायचे समोरून, हा उत्तर द्यायचा, जेवढं जमल तेवढं तो जे प्रश्न त्याने ऐकलेले तो ते उत्तर द्यायचा। पण एक अभिजित सारखा एखादा हुशार माणूस असतो गावात, असतो की नाही? मग त्याने थोडा खोचक प्रश्न विचारला,
जे की त्याचं उत्तर सहजासहजी मिळणार नाही असं. मग तो ड्रायव्हर ड्रायव्हरचा पण वक्तशीरपणा बघा, त्या ठिकाणी समय सूचकता बघा. तो काय म्हणतो, प्रश्न ऐकून घेतो पहिले आणि म्हणतो, इतका सोपा प्रश्न माझ्या लेवलचा प्रश्न आहे का? हा इतका साधा प्रश्न मला विचारतो तू, याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर पण देईल. बोलवा ड्रायव्हरला. ड्रायव्हर कोण होते? आईन्स्टाईन. म्हणजे ऐकण्याची ताकद. येत आहे लक्षात? ज्याला चांगला वक्ता बनायचं आहे त्यांनी पहिले काय झालं पाहिजे, श्रोता झालं पाहिजे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्यांनी काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कोणाचंही भाषण असू द्या, एक ओळ एक वाक्य एक शब्द असा काय आवडतो आपल्याला की त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळू शकते. राहील लक्षात आता, कोणतंही भाषण काही कार्यक्रम असलं की पूर्ण लक्षपूर्वक आपण ते ऐकलं पाहिजे. नाहीतर असे कार्यक्रम करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात मोठे लोक, माहिती तुम्हाला. तर हे आपल्या आपल्याला हे कायम भेटतंय. तर बघा, आज ज्यांची जयंती आहे, अण्णा भाऊ साठे, आताच तुम्ही सांगितलं बघा, दीड दिवस ते शाळेमध्ये गेले, त्यानंतर बऱ्याच विचार त्यांनी त्यांचा जीवन परिचय दिला, त्यांनी काय केलं, त्यांनी कादंबऱ्या वगैरे जे काय आहे ते सगळं तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. खूप छान असे भाषण तुम्ही केलेलेच आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, इकडं बघा, शाळेमध्ये न जाता इतकं लिखाण कसं काय होऊ शकतं, आश्चर्याची गोष्ट आहे. वाटतं का तुम्हाला? इकडं लक्ष द्या, तुम्हाला असं वाटतं का शाळेमध्ये न जाता काही आपण अभ्यास करू शकतो, वाचू लिहू शकतो? इतकं सोपं आहे का? फार अवघड आहे. पण का घडलं असेल असं माहितीये तुम्हाला? सांगू का मग? लक्ष आहे सर्वांचं? बघा, अण्णाभाऊ साठे त्यावेळेस सदोष शिक्षण पद्धती होती, थोडा भेदभाव वगैरे होता, त्यामुळे ते शाळेमध्ये काही टिकले नाही. शाळा सोडून ते घरी गेले आणि मग ते वेगवेगळे त्यांनी कामं केले. मुंबईला जाऊन इकडे तिकडे जाऊन त्यांनी लहान मोठी सगळे कामं केले. त्यांना एक छंद होता पिक्चर पाहण्याचा. बघा, चित्रपट आणि त्या चित्रपटाचं नाव, दुकानावरचे नाव हे वाचू वाचू ते साक्षर झाले, वाचायला लागले. वाचनाची इतकी गोडी निर्माण झाली त्यांच्यामध्ये की ते वेगवेगळे पुस्तकं वाचत राहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय त्यांच्यावर प्रभाव होता, खूप त्यांनी असे पुस्तक वाचले. तर इकडे बघा, मी तुम्हाला कायम सांगतो की वाचाल तर वाचाल, बरोबर आहे? हो सर. आपण जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. किताबे खूप चूप रहती है लेकिन जो पढ़ लेता है उसे बोलना सिखाती है, बरोबर आहे? अजून एक, जो किताबों के सामने झुक जाता है उसके सामने पूरी दुनिया झुक जाती है. म्हणजे पुस्तकामध्ये इतकी शक्ती आहे. बघा अभिजितला आवडलं बघा, म्हणजे याचा अर्थ कोणाचं लक्ष नाही. तर बघा, अतिशय महान कार्य या ठिकाणी ह्या महापुरुषांनी केलेलं आहे. लोकमान्य टिळक यांचंही जबरदस्त कार्य त्या ठिकाणी होतं. ते इंग्रज सरकारला ठणकावून सांगत होते की लातो के भूत बातों से नहीं मानते, बरोबर आहे? म्हणजे अर्ज विनंत्या नको, डायरेक्ट त्या ठिकाणी जहाल झालं पाहिजे. अशी प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी असते. आपण भरपूर काही भाषण ऐकतो सांगतो, कैब भाई भरपूर भाषण ऐकतो सांगतो, पण त्या महापुरुषांच्या जीवनामधील एक गुण जरी आपण घेतला, काय एक गुण, त्यांचा एक चांगला गुण जर आपण जर घेतला तरी आपलं आयुष्य हे सार्थकी लागू शकतं. आणि या आयुष्यामध्ये जगत असताना कोणी पाहतंय कोणी कौतुक करते म्हणून काम कधी करायचं नसतं. तुम्ही बरेच जण काय करतात, आजी आजोबा मामा मामी कोणी दिसले की लगेच पुस्तक उघडं करून ठेवतात, ते गेल्यानंतर मोबाईल. तर हे चुकीचं आहे. कोणी बघत नसताना काम करत राहणे यालाच कार्य म्हणतात, सत्कार्य असं म्हणतात. समजलं तुम्हाला? इकडे लक्षात घ्या, आपला म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा हा शेवट कशाने होतो? मृत्यूनं होतो. होतो की नाही प्रत्येकाचा? प्रत्येकाचा होतो. पण त्या मधल्या काळामध्ये काही ना काही कार्य अशा महापुरुषांसारखे आपण केले पाहिजे. असं म्हणतात की गंजून मरण्यापेक्षा झिजून मरा. एखादा खिळा असतो तो जर काही कामात नसेल तर तो काय होईल? गंजून जाईल, बरोबर आहे? पण त्या ठिकाणी त्याचं जर कार्य असेल त्याचं, अशा पद्धतीने आपण या महापुरुषांसारखं आपण त्यांच्यातलं फक्त 1% जरी आपण गुण घेतला आणि त्यानुसार जर आपण वागत राहिलो काम करत राहिलो आणि आपल्या गावाचं शाळेचं आई वडिलांचं सर्वांचं नाव आपण आपल्या कार्याने आपण खूप मोठं करू शकतो.
बोलण्यासारखं खूप आहे, पण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली सूत्रसंचालकांनी, त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद.